प्रचार संपण्यासाठी उरले शेवटचे तीन दिवस, राज्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग। पंतप्रधान मोदी, माझा बूथ सर्वात मजबूत या कार्यक्रमामध्ये पक्ष कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन, तर राहुल आणि प्रियंका गांधींच्या सभा। झोपी गेलेल्यांना जागा करण्याची हीच योग्य वेळ म्हणत फडणवीसांचं ट्विट। सकाळी 10 वाजता फडणवीस कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता। फडणवीसांनी भर सभेमध्ये ऐकवली सज्जाद नोमानींची वोट जिहाद ऑडिओ क्लिप। मताचा धर्मयुद्ध लढण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन। नोमानींची क्लिप शेअर करत शेलार यांच्याकडून महाविकास आघाडीवरती हल्लाबोल, सचिन सावंत यांचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंच्या विरोधात आचारसंहिता भंग करण्याची तक्रार दाखल। मुंबईच्या धोबीघाट परिसरामध्ये अनेक इमारतींवरती सीसीटीव्ही लावल्याप्रकरणी तक्रार। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। राड्याच्या नंतर भाजपच्या आमदार पंकजा मुंडेंची अंबड पोलीस स्थानकामध्ये धडक। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रचारसभांमध्ये वरुण राजाची हजेरी। दोन्ही नेत्यांनी ठोकली भर पावसात भाषणं। कांद्याच्या वाढत्या भावाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। मर्यादेबाहेर साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कठोर कारवाईचे निर्देश। झाशीमध्ये महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु वॉर्डामध्ये भीषण आग, 10 अर्भकांचा मृत्यू। मुख्यमंत्री योगींकडून 12 तासांमध्ये रिपोर्ट देण्याचे आदेश। गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के, 4.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता। घाबरून अनेक जण घराबाहेर। श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीमध्ये राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या एनपीपी पक्षाचा मोठा विजय। 196 पैकी तब्बल 141 जागा जिंकल्या। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीचा मोठा दणका। पाकव्याप्त काश्मीरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी नेऊ नये बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीची पाकिस्तानला मनाई। चौथ्या 2020 सामन्यामध्ये भारताचा साऊथ आफ्रिकेवरती दणदणीत विजय। तिलक वर्मा आणि संजू सॅमसनची शतकी खेळी यशस्वी। सामन्यासह भारतानं मालिका सुद्धा जिंकली। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।